हाय फ्रेंड्स, आज आपण घरच्या घरी चोकोबार बनवणार आहोत अगदी इन्स्टंट। तर चला, मी ही अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली 250 मिली, त्याच्यामध्ये आपण पावडर शुगर टाकून घेऊया आणि व्हॅनिला इसेन्स टाकूया। 5 मिनटं हे विक्सच्या साह्याने अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया। आता टीनमध्ये मी पार्चमेंट पेपर टाकलेला आहे आणि हे मिश्रण आपण 4 तास डीप फ्रीजमध्ये ठेवूया। आता हे जे आईस्क्रीम आहे हे इझिली निघण्यासाठी आपण तो पेपर टाकलेला होता। आता अशा पद्धतीने आपण हे कट करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये स्टिक टाकून घेणार आहोत। आता जी कॅडबरी आहे ती मेल्ट करून घेतलेली आहे, ती त्याच्यावरती अशा पद्धतीने व्यवस्थित कोट करून घ्या आणि डीप फ्रीजमध्ये 5 मिनटं ठेवा, आपला चोकोबार तयार। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।